नमस्कार मुलांनो, आवडली एक गोष्ट तुम्हाला, माझा बाप नावाची व्यंकटेश माडगुळकरांची मस्त होती ना। आता पुढची गोष्ट मी पाठवीन तुम्हाला पुढच्या आठवड्यात किंवा 2 दिवसांनी। आज आपण पुढचा धडा बघणार आहोत। तो धडा आहे एका संवादावर आधारित, की दोन माणसं बोलत असतात आणि आपल्याला जर ते काय बोलताय त्याच्यामागचा संदर्भ माहिती नसेल तर आपण काहीतरी वेगळाच समज करून घेतो। तुम्हालाही हा अनुभव आला असेल। हां, आपण ऐकत असतो तेव्हा बरेचदा आपण ठरवून ऐकत नसतो की आता ऐकूया हे काय बोलतायत। आपल्याला असंच बोलणं कोणाकोणाचं कानावर पडत असतं वेगवेगळ्या ठिकाणी आपण जात असतो तेव्हा, कधी बाजारात, कधी शाळेत सुद्धा तुम्ही मधून जात असता 2 तासांच्या मधल्या वेळेत, तेव्हा कोणाचं तरी बोलणं कानावर पडतं, काहीतरी अर्धवट माहिती मिळते, मग तुम्ही काहीतरी समज करून घेता की असं असेल। कधी कधी मुद्दाम पण आपण ऐकतो चोरून, हां ऐकता ना, कानावर पडतं आपल्या आणि मग एकदा सुरुवात झाली की मग आपण जास्त बारकाईने कान देऊन ऐकत राहतो। आई वडील आपल्याबद्दल बोलत असतात तेव्हा विशेषतः जास्त, किंवा आपल्याबद्दल जेव्हा आई तिच्या मैत्रिणींशी घरात कोणाशी तरी बोलत असते तेव्हा आपण ऐकतो, आणि मग कधी कधी कौतुक कानावर पडतं आणि कधी कधी काय कानावर पडतं आपल्या, तक्रारी पडतात ना। पण असो, हरकत नाही असं ऐकायला, फक्त त्याचा जास्त विचार नाही करायचा एवढंच। तर हा जो धडा आहे त्या धड्यामध्ये अशाच दोन माणसांचं बोलणं लोक ऐकतात। ती माणसं काय भारीच काहीतरी बोलत असतात आणि मग त्या बोलण्यातून लोकांचा कसा गैरसमज होतो ते या धड्यात विनोदी पद्धतीने सांगितलं आहे। तर हा धडाही आपण वेगळ्या पद्धतीनेच वाचणार आहोत। बघा आणि मला सांगा तुम्हाला आवडतंय का। अच्छा, नमस्कार। आज आम्ही तुम्हाला तुमच्याच मराठीच्या पाठ्यपुस्तकातील एक धडा वाचून दाखवणार आहोत, लाखाच्या कोटीच्या गप्पा। इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे नागपूर दादर एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनवर 3 तास थांबून राहिली। गाडीतले प्रवासी कंटाळून प्लॅटफॉर्मवर येरझाऱ्या घालू लागले। कुणी बुक स्टॉलवरची वर्तमानपत्र घेऊन वाचत जागेवरच आडवे झाले। 2 प्रवासी मात्र एका दगडी बाकावर जाऊन बसले आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या। सुमारे 1 तासभर गप्पा मारल्यानंतर ते दोघे कंटाळले। त्यांनी चहा मागवला। चहा घेतल्यानंतर त्यांच्या गप्पा पुन्हा रंगल्या। ते एवढ्या मोठ्यानं हसत आणि बोलत होते की त्यांचा शब्द निशब्द दूरवर ऐकू जात होता। त्या 2 प्रवाशांमध्ये एक म्हातारा होता आणि दुसरा तरुण। म्हातारा त्या तरुणाला म्हणाला, राजा तुझं इंग्लंडला जाणं पक्क झालं ना? असं काय काका मला विचारता, मी पासपोर्ट मिळवला, व्हिसा काढला, नवीन कपडे टेलरने परवाच शिवून दिले, 4 सूट आणि इतर नेहमीचे कपडे घेतले आहेत, तुम्ही दिलेले घड्याळ तर मी आत्ताच वापरायला काढले आहे। राजा ते घड्याळ भारी किमतीचं आहे, 10,000 मोजलेत। पिट्सबर्गला ते घड्याळ खास तुझ्यासाठी घेतलं होतं। विमान प्रवासासाठी तुला 50,000 रुपये पुरतील ना? मुंबईला गेल्यानंतर मी तात्काळ तेवढी रक्कम तुला देईन, पण बेटा सांभाळून जायचं बरं का? पण काका, तुमच्या 50,000 इंग्लंडला मी 3 वर्ष कशी काढणार? बॅरिस्टर कसा होणार? किमान 15 लाख किरकोळ खर्चासाठी लागतील। कोट्याधिपती काकांचा हा पुतण्या कुठल्या तरी घाणेरड्या हॉटेलात राहिलेला तुम्हाला चालेल का? नको नको, तू एक स्वतंत्र बंगलाच घे, तुझ्या अभ्यासाला निवांत जागा हवी। त्यासाठी काका वर्षाला किमान 15 लाख याप्रमाणे 3 वर्षांसाठी 45 लाख लागते। त्याची सोय मी आत्ता या क्षणालाही करू शकतो। बॅगेत शेअर्स विकल्याची रक्कम नगद 80 लाख आहे, आत्ताच देऊ का? नको, गाडीत बसल्यावर ना। पण काका मला एक मोटारही लागेल, रोज मला कॉलेजात गाडीनेच जावं लागणार,
नाही का? मी चालत कसं जाणार? 20 लाख तरी त्यासाठी लागतील. ती रक्कमही आता याच बँकेत आहे. बँकेतून आजच तेवढी रक्कम काढली आहे. काका, मला सारा युरोप बघायचा आहे. प्रत्येक देशात किमान 1 वर्षभर तरी राहावं लागेल. त्यासाठीचा निम्मा खर्च मी करणार आहे. आईचे 40 तोळ्यांचे सोन्याचे दागिने तिनं मला परवाच दिले. ते आहेत आता या माझ्या बॅगेत. राजा, तू अजिबात काळजी करू नकोस. तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये. त्यासाठी मी वाटतेल तेवढा पैसा खर्च करायला तयार आहे. आपल्याकडील चहाचे 2 मळे आणि सफरचंदाचा 1 मळा विकून जे 10 कोटी आले ते पण या माझ्या बॅगेच्या वरच्या कप्प्यात ठेवले आहेत. त्यांचं असं बोलणं सुरू असतानाच गाडी सुटणार असल्याची घोषणा झाली. ते 2 प्रवासी आपल्या डब्यात शिरले. खिडकीजवळच्या समोरासमोरच्या सीटवर बसले. 5-10 मिनिटातच ते पेंगायला लागले आणि चक्क घोरायला लागले. केव्हा तरी कल्याण स्टेशन आलं. त्या 2 प्रवाशांपैकी तरुण प्रवासी जागा झाला. त्यानं आपल्या सीट खाली आपली बॅग आहे की नाही हे पाहिलं. बाप रे, त्याची बॅग तिथं नव्हती. त्यानं त्या म्हाताऱ्या प्रवाशाला उठवलं. ए, माझी बॅग कोणीतरी पळवली, तुझी पण दिसत नाही. म्हातारा प्रवासी पण दचकून जागा झाला. आता काय करायचं? दोघही किंचाळले. समोरच्या बाकड्यावर बसलेला एक म्हातारा प्रवासी त्यांना म्हणाला, तुमच्यासारख्या लखपती माणसांनी असं 3 टायर मधून प्रवास करणंच योग्य नाही. इगतपुरी स्टेशनवर तुम्ही गप्पा मारताना तुमच्या बॅगांमधून किती रक्कम आहे हे उघड उघड मोठ्यांना बोलत होता. तर ते कोणीतरी भामट्यानं ऐकलं असणार. त्यानंच तुमच्या बॅगा पळवल्या. आता बसा हरी हरी करत. तुमची जाम नुकसानी झाली आहे. कल्याण रेल्वे पोलिसांकडे तुमच्या बॅगांची चोरी झाल्याची तक्रार तरी आता करा. बॅगा अजून सापडतील. आता तुमच्याकडे मुंबईला जाईपर्यंतच्या खर्चासाठी तरी पैसे आहेत ना की मी देऊ? नको नको, पैशाची गरज नाही. माझ्याकडे 3-4 रुपये आहेत. त्यात आमचा चहाचा खर्च भागेल, तो तरुण प्रवासी म्हणाला. पण आपल्या बॅगा गेल्यामुळे आता आपली खरंच पंचायत होणार. त्यात माझ्या मिशा होत्या. आता शिवाजी मंदिरात गेल्या गेल्या नव्या मिशा घ्याव्या लागतील. म्हणजे मला पुन्हा 10 रुपयाचा दंड बसणार, तो म्हातारा प्रवासी म्हणाला. म्हणजे तुम्ही आहात तरी कोण? तुम्हाला नव्या मिशा कशाला लागतात? कोट्यवधीच्या रकमा असलेल्या बॅगा चोरीला गेल्या तरी तुम्ही इतके शांत कसे? समोरच्या बाकड्यावरचा प्रवासी बोलला. तो म्हातारा आणि तरुण प्रवासी खूप मोठमोठ्यानं हसले. तरुण प्रवासी म्हणाला, अहो आम्ही नाटकवाले. मी राजा गोसावी आणि हे शरद तळवळकर. आमच्या बॅगांमध्ये आमचं फक्त मेकअपचं सामान होतं, बाकी काही नव्हतं. मग इगतपुरी स्टेशनवरच्या तुमच्या लाखाच्या कोटीच्या गप्पांचं काय? ते तुम्ही खरंच मानलत की काय? अहो, आम्ही केवळ वेळ घालवण्यासाठी आमच्या नव्या नाटकाची रिहर्सल करत होतो. धन्यवाद.